जय हिंद चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एक असा स्टॉक जो भविष्यातील मल्टी बॅगर स्टॉक होऊ शकतो। त्या स्टॉकचं काय काम आहे, स्टॉकची कंपनी काय काम करते किंवा स्टॉकचा ग्राफ आतापर्यंतचा इतिहास कसा आहे, स्टॉक सध्याला किती प्राइसला आहे, प्रमोटरचं होल्डिंग एफआयआयला या स्टॉकनं आकर्षित किती केलेलं दिसतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि मित्रांनो, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे। शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता। तसेच एक विनंती की स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करताना कधीही डोळे झाकून किंवा कोणाचा ऐकून गुंतवणूक करू नये। स्वतः सुद्धा अभ्यास करावा, रिसर्च करावा आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा ही विनंती। मित्रांनो, आजचा हा स्टॉक असा एक जबरदस्त स्टॉक आहे जो स्टॉक तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकतो आणि हा स्टॉक भारतातील भविष्यातील मल्टीबॅगर स्टॉक होऊ शकतो। पूर्णपणे डीप मध्ये अनालिसिस आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। स्टॉकचं नाव आहे ऍपल इंडिया लिमिटेड। मित्रांनो, सध्याची या स्टॉकची करंट प्राइस आहे 1286.10। जर बघितलं या स्टॉकचा आजचा इतिहास आजपर्यंतचा जर बघितला तर 2019 आयपीओ आलेला हा स्टॉक 167 रुपये ते 1511 हायेस्ट ची रॅली याची आहे आणि 636.5% रिटर्न या स्टॉकने दिले आहेत। या स्टॉकचा लो जो आहे तो 2020 मध्ये म्हणजे कोविड मधला 150 रुपयाचा लो आहे। जर तुम्ही इकडे 150 ला बाईंग केली असती तर हा स्टॉक हायेस्ट 1511 जाऊन आलेला आहे। आणि हा स्टॉक जर बघितला याच्या ग्राफवरून तर वाटतं की हा भारतातील भविष्यातील मल्टीबॅगर स्टॉक बनू शकेल। अगदी स्मॉल कॅप कंपनी आहे मित्रांनो, 16720 कोटीची मार्केट कॅप आहे। आणखी एक विनंती की मित्रांनो, व्हिडिओ मध्ये स्किप करून बघू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा। जर कुठेही आपल्याला मित्रांनो, आपण आपल्या कष्टाचा पैसा आपण स्टॉक मार्केट मध्ये लावत असतो, इन्व्हेस्ट करत असतो, त्यामुळे असं व्हिडिओ स्किप करून बघू नये आणि कर्ज काढून गुंतवणूक करू नये ही विनंती। जर तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये व्यवस्थित डीप मध्ये जर शिकायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा, अन्यथा तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर चालेल। जर मार्केटमध्ये नुकसान करून घ्यायचं नसेल तर व्हिडिओचा कुठल्याही पूर्णपणे डीप मध्ये अभ्यास केलेला कधीही चांगलं, हे माझं वैयक्तिक मत आहे। कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे ऍडव्हर्टायझिंग वरती काम करणारी कंपनी आहे मित्रांनो, इकडे बघू शकता। ऍपल इंडिया लिमिटेड इज अ प्रोव्हायडर ऑफ मार्केटिंग कन्सल्टिंग सर्व्हिसेस। दी कंपनी ऑपरेटर्स थ्रू अ कंज्युमर इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म दॅट डिलिव्हर्स युजर एंगेजमेंट अँड ट्रान्झॅक्शन थ्रू मोबाईल ऍडव्हर्टायझिंग। मित्रांनो, ऍडव्हर्टायझिंग वरती काम करणारी कंपनी आहे, कंपनीचा पीई रेशो आहे 78.18 आणि स्मॉल कॅप कंपनी आहे। 16720 कोटीची मार्केट कॅप आहे। पण या स्टॉकचा जर इतिहास बघितला 2019 ते 2022 पर्यंत जर बघितलं तर हा स्टॉक मल्टीबॅगर कडे तर वाटचाल करत नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। कारण भविष्यात हा स्टॉक याच्या जर परफॉर्मन्स वरून बघितलं तर मल्टीबॅगर स्टॉक बनेल असं वाटत आहे आणि 90% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता। त्यामुळे मित्रांनो, असा स्टॉक आणखीही संधी गेली नाही। जर बघितला असेल तर फायनान्शियल चार्ट वरती आपण अगोदर थोडस बघूया। 2019, 2020, 2021, 2022 चार वर्षाचा रेव्हेन्यू जर बघितला या स्टॉकचा तर 2019 ला 249.79 कोटीचा रेव्हेन्यू होता, 2020 ला 339.87 कोटी, 2021 ला 558.31 कोटी आणि 2022 ला 1153.33 कोटी एवढा टोटल रेव्हेन्यू मध्ये वाढ झालेली आहे मित्रांनो, दुप्पट वाढ झालेली आहे 2022 ला। नेट इन्कम मध्ये सुद्धा इकडे बघू शकता 134.80 कोटीवरनं 213.88 कोटीवरती गेलेला आहे। अर्निंग पर शेअर 10.57 होता 2021 ला, तो 2022 ला 16.18% झालेला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका, कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता, त्यावरती मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन। त्यानंतर बघूया आपण या कंपनीचं होल्डिंग म्हणजे कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग किती आहे बघूया। मित्रांनो, कुठल्याही स्टॉक मध्ये अभ्यास करून गुंतवणूक केलेली कधीही चांगलं, कारण प्रमोटरचं होल्डिंग, एफआयआयचं होल्डिंग
म्युच्युअल फंडवाल्यांचं होल्डिंग हे सर्व काही पुढची दशादिशा स्पष्ट करत असतं. प्रमोटरचं होल्डिंग 59.89% आहे, जबरदस्त होल्डिंग आहे. म्युच्युअल फंडवाल्यांनी सुद्धा जवळपास 4.87% होल्डिंग ठेवलेलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन म्हणजे देशी जे गुंतवणूकदार असतात त्यांचं 2.64% होल्डिंग आहे. आणि जर बघितलं तर FII वाले जे की विदेशी गुंतवणूकदार असतात त्यांचं 14.69% होल्डिंग आहे या स्टॉकमध्ये. आणि रिटेल आणि अदरवाले आपल्या मित्रांचं 17. म्हणजे जे सामान्य इन्व्हेस्टर्स असतात तुमच्या माझ्यासारखे त्यांचं 17.91% होल्डिंग आहे. त्यामुळे हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये भविष्यात मल्टीबॅगर स्टॉक बनेल का नाही हा प्रश्न जरी अनुत्तरित किंवा नंतर भविष्यात याचे रिझल्ट जरी आले तर याची जी वाटचाल बघितली ती एका मल्टीबॅगर स्टॉक सारखी वाटचाल दिसत आहे. परत एकदा हात जोडून विनंती की स्टॉक मार्केटमध्ये झेपेल एवढी रिस्क तुमची जेवढी आहे तेवढीच गुंतवणूक करावी. हाय लेवलला कुठे स्टॉक बाय करू नये. पण हा स्टॉक याच्या परफॉर्मन्सवरून सध्या तरी वाटत आहे की हा मल्टीबॅगर स्टॉक बनेल. आणि जर मित्रांनो या लेवलला जर याची तुमची बाईंग बनली तर डीपमध्ये बाईंगसाठी ज्या वेळेस चान्स मिळेल. मार्केटमध्ये करेक्शन हे येतच राहतं, त्यामुळे करेक्शन आल्यानंतर डीपमध्ये BOD स्ट्रॅटर्जी म्हणजे बाय ऑन डीप ही स्ट्रॅटर्जी वापरून तुम्ही त्याला अवरेज करू शकता. आणि मार्केटमध्ये दुसरी गोष्ट महत्वाची मी जे की प्रत्येक व्हिडिओतून माझ्या सांगत असतो, जसं तुमच्या डोक्यात प्रॉफिटचं असतं मित्रांनो तसं स्टॉप लॉस हे आपलं ब्रह्मास्त्र वापरायला नक्की शिका. की अमुक अमुक या ठिकाणी आल्यानंतर मी या स्टॉकमधून एक्झिट होईन असं सुद्धा आपलं टार्गेट ध्येय निश्चित असायला पाहिजे. पण लॉंग टर्मसाठी हा स्टॉक तर सध्याला मित्रांनो याची वाटचाल एका मल्टीबॅगर स्टॉक कडे दिसून येत आहे. याची जी रॅली आहे 2019 ते 2022 पर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो एका मल्टीबॅगर स्टॉक सारखी वाटचाल सध्या तरी सुरू आहे. प्रमोटरचं होल्डिंग, FII होल्डिंग, डोमेस्टिक इन्स्टिट्यूट जे इन्स्टिट्यूशन आहेत तसेच म्युच्युअल फंडवाल्यांचं होल्डिंग आणि याची जी रेव्हेन्यू जे फायनान्शियल चार्टवर ती जर आपण बघितलं याचा जर रेव्हेन्यूची ग्रोथ आहे मित्रांनो ती पूर्णपणे सध्या तरी या कंडिशनला स्पष्टपणे दर्शवते की हा स्टॉक एक मल्टीबॅगर स्टॉककडे वाटचाल करत आहे. आणि फक्त एवढं सांगतो की कर्ज काढून गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. झेपेल एवढी गुंतवणूक करावी, रिस्क तुमची जेवढी असेल तेवढीच. आणि अभ्यास करून केलेली गुंतवणूक मित्रांनो कधीच नुकसानदायक ठरत नाही, आणि जर ठरली तर ती अगदी नगण्य म्हणजे कमी प्रमाणात असते. त्यामुळे फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्यावा, स्वतः सुद्धा अभ्यास करावा, मग गुंतवणूक करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करा की तुम्हाला कुठल्या स्टॉकवरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल. तर मित्रांनो आपल्या मराठी इन्व्हेस्टमेंट चॅनेलवरती सर्व प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. स्टॉक मार्केट असेल, बिझनेस, कुठला व्यवसाय करावा, तसेच मित्रांनो मोटिवेशनल व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करून तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघू शकता. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय